रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा ताजा बातम्या। मीडिया पार्टनर नगर सह्याद्री, असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। राणा दाम्पत्याच्या घरावर कारवाई होण्याची शक्यता, मुंबई महानगरपालिका घराची पाहणी करणार। राजीव गांधी प्राणी संग्रहालयामुळे महापालिका मालामाल 1.5 महिन्यात तब्बल 1.5 कोटी रुपयांचा मिळाला महसूल। नागपुरामध्ये आयोजित लोक न्यायालयाने 17 दाम्पत्यांचं घडवलं मनोमिलन। काल पुणे शहरात महिन्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद, तापमानाने ओलांडला 40°C पारा। नागपूर महापालिका निवडणुकीसाठी आप सज्ज, महापालिकेत पहिल्यांदाच लढणार आप। नीट PG परीक्षा नियोजित वेळेतच होणार, 9 जुलैला होणाऱ्या परीक्षेच्या वेळापत्रकात कोणताही बदल नाही। पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समितीच्या गटाचे प्रारूप आराखडे निवडणूक आयोगाला सादर। LIC IPO मध्ये गुंतवणूक करण्याची आज शेवटची संधी, विमाधारक कर्मचाऱ्यांचा सर्वाधिक प्रतिसाद। ओव्हरहेड वायर तुटली, पश्चिम रेल्वेची लोकल सेवा ठप्प, ऐन सकाळी चाकरमान्यांची फरफट। टेरेसवर वृद्धेला एकटीला गाठले, मालेगावातील लाखांचे दागिने लुटून तिघे पसार। कच्च्या तेलाच्या दरात तेजी, इंधनाचे नवे दर जारी। बाजारपेठेत दराचा वांदा, काढणी खर्च वाढल्याने कांदा वावरातच सडला। द्राक्षाचं नुकसान, बेदाण्यातून भरपाई, हंगामानंतरही दर टिकून। राजधानी दिल्लीतील प्रादुर्भाव वाढला, गेल्या 24 तासात 1422 नवे कोरोनाबाधित, सक्रिय रुग्णांची संख्या 6000 वर। बचाव पथकावरच बिबट्याचा प्राणघातक हल्ला, थरार कॅमेरामध्ये कैद। ठाकरेंना ठाकरेंचा शब्द, ती समस्या सोडवणारच, आदित्य ठाकरेंची भर उन्हात जमिनीवर बसून चर्चा। कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज पुण्यतिथी। MRI मशीनजवळ फोटो काढला कसा, किशोरी पेडणेकर हॉस्पिटल प्रशासनाला जाब विचारणार। थकबाकीदार उद्योगपतींमुळे ऊर्जा विभाग अडचणीत। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज कोकणातल्या सर्व आमदारांची बैठक। किरीट सोमय्या आज संजय राऊतांविरोधात अब्रू नुकसानीची तक्रार दाखल करणार। मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाचं खास मिशन, ॲडमिशन मोहीम, शाळेत नव्या 1 लाख विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचं लक्ष। मुंबईला कोलकात्याचं आव्हान, आज रंगणार सामना। भाजपची भूमिका म्हणजे करून करून भागले आणि देवपूजेला लागले, सामनाच्या अग्रलेखातून केंद्र सरकारवर जोरदार टीका।